रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे यंदाचा नाशिक भूषण पुरस्कार आडगावच्या सह्याद्री फार्मर्सचे चेअरमन विलास शिंदे यांना जाहीर झाला होता. यानिमित्त रावसाहेब थोरात सभागृहात विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनिवार यांच्या उपस्थितीत आयोजित या सोहळ्यास वनाधिपती विनायकदादा पाटील, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, सचिव मनीष चिंदडे उपस्थित होते. प्रारंभी तुळशीला जलदान करून सोहळ्यास प्रारंभ झाला. पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर दिलीपसिंह बेनिवाल यांनी मनोगत व्यक्त केलं. हमारे देश का भविष्य खेत और खलिहान से होके गुजरता है, इसी क्रम में ये आज का कार्यक्रम रखा गया. पिछले वर्ष सह्याद्री फार्म की विजिट के लिए हमें विलास जी शिंदे जी ने आमंत्रित किया था और इस बार जब ये डिसाइड हुआ कि पुरस्कार समिति कृषि क्षेत्र में पुरस्कार देगी, पुरस्कार समिति ने बहुत सारे शेतकरी बंधुओं के बारे में जानकारी ली, लेकिन विराज जी सबसे आगे रहे. तो मैं आप सबसे निवेदन करता हूं कि उनका जोरदार विराज जी शिंदे की लीडरशिप में पूरे देश में ऐसा कुछ उपक्रम बने और विशेष रूप से मोटर व्यवसाय से जुड़े हुए लोग जैसे राहुल बजाज, रतन टाटा, उनको राज्यसभा का मेंबर बनाया जाता है कि वो हमारे देश की अर्थव्यवस्था को संभाले. मेरा पूरा विश्वास है कि आने वाले कल में मान्यवरांच्या हस्ते विलास शिंदे यांना नाशिक भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शिंदे यांनी कुटुंबासह हा पुरस्कार स्वीकारला. सभागृहाला संबोधित करताना विनायकदादा पाटील यांनी सह्याद्रीत शेतकऱ्यांना समृद्धीची वाट दाखवील असं प्रतिपादन केलं. शेतीमध्ये विलास सारखी नवीन पिढी आहे, ही बीटेक आहे, कृषी क्षेत्रातले बीटेक आहे आणि पूर्वी एसएससीच्या पुढे मुलगा शिकला की तो नोकरी शोधत शहरात जायचा आणि त्याला असं सांगितलं गेलं होतं की शहरातलं जगणं हे चांगलं आहे आणि त्याच्याकरता एसएससी पूर्व व्हायचं. आता एसएससी झालेली मुलं काय दर्जाचं आयुष्य शहरात जगताय हा संशोधनाचा विषय आहे. परंतु बीटेक होऊन सुद्धा मी शेती करेल हे ज्यावेळी विलासराव शिंद्यांसारखा माणूस लागतो त्यावेळी सुद्धा त्या व्यवसायाला बीटेक शेती करतो आडगाव सारख्या छोट्या गावात त्यांचा टर्नओव्हर आता 400-500 कोटीचा गेला. टर्नओव्हर पेक्षाही शेती क्षेत्रात जर योगदान काय असेल तर उच्च शिक्षित माणसं सुद्धा या व्यवसायात आली त्या व्यवसायाचा तो गौरव आहे. सत्काराला उत्तर देताना विलास शिंदे यांनी भावी पिढीनं शेतीकडे वळणं आवश्यक असून निश्चितच यशाचं शिखर गाठता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. आज फक्त 3-4% लोक तिथे शेतीवर अवलंबून आहेत आणि उरलेली सर्व लोकसंख्या इतर व्यवसायामध्ये इतर सर्व उद्योगधंदे असेल किंवा वेगळ्या प्रकारचे सेवा उद्योग असेल त्याच्यामध्ये ती सामावली गेली. भारत हा एकमेव असा देश आहे जिथे आज 70 कोटीहून जास्त लोक आज शेतीवर अवलंबून आहेत आणि ही सर्व ग्रामीण भागातली सगळी आज सगळी जी काही लोकसंख्या आहे तिला जर ठरवलं तर इतर व्यवसायामध्ये सामावून घेऊन असा कोणता व्यवसाय असे इतरही व्यवसाय किंवा असे इतर प्रकारची सेवा व्यवसाय किंवा इतर उद्योगधंदे आपल्याला दिसून येणार नाही तर तिथं त्यांना सामावून घेतलं जाईल आणि हा एक मोठा आपल्यासाठी खरं म्हटलं तर मोठा प्रश्न तयार झालेला आहे. हा एक चक्रव्यूह तयार झालेला आहे. या चक्रव्यूहातून बाहेर पडणं या ग्रामीण लोकसंख्येला बाहेर पडावंच लागणार आहे आणि ते पडण्यासाठी दुसरा कोणत्याही मार्ग नाही तो शेतीचाच मार्ग आहे. शेतीतूनच बाहेर पडावं लागेल, शेतीतूनच त्यांना संधी शोधावं लागतील, शेतीतूनच त्यांना समृद्धी आणावं लागेल आणि तेव्हाच ती गाव बदलतील, ती खेडी बदलतील आणि जो काही असेल तो सगळा शहराकडचा प्रवास थांबेल. पण हे घडवून आणायचं आहे तर हे आपोआप काही होणार नाही. ते घडवून आणणारी कोणीतरी तिथं व्यक्ती किंवा तिथे काही कर्तृत्वान लोकच जागा लागतील आणि तेव्हाच बदल घडेल. हा एक माझ्या 10-15 वर्ष सुरुवातीच्या काळामध्ये मी चांगल्या पद्धतीने अनुभवला. सोहळ्यास श्रीनंदन भालेराव,
डॉक्टर श्रेया कुलकर्णी, जयंत वाघ, इम्राज राजपूत, स्वाती मराठे यांच्यासह रोटरियन्स उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशानूज, नाशिक.